तुमचं स्वागत आहे आपल्या भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये तर भावना सर्वात प्रथम तुम्ही आपलं युट्यूब चॅनल नवीन आला असेल तर आपल्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबून विसरू नका आणि जेणेकरून आपण नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला डायक नोटिफिकेशन जाईल आणि भावांना तुम्हाला व्हिडिओ खर्च आवडत असेल आपले तर आपले व्हिडिओ नक्की लाईक करत जा तर भावांनो तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग आणि बॅनर एडिटिंगमध्ये कुठल्या कुठलाही प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करू शकते इंस्टाग्रामला तुम्ही कुठे मेसेज करा मी प्रत्येकाला रिप्लाय देत असतो आणि भावांनो तुम्हाला खर्च मटेरियलची गरज असेल बॅनर एडिटिंग व्हिडिओ एडिटिंग आणि मी पोस्टर मटेरियलची गरज असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा तिथे मी मटेरियल टाकत असतो तर भावांनो आणि अजूनही तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करत जावा चला भावांनो आता व्हिडिओ सुरू करूया तर भावनं तुमचं स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर भावनं आज आपण पिक्साड बॅनर एडिटिंग करणार आहोत स्वर्गीय रावजी मुंडे साहेब यांची जयंती आहे तारखेला त्यांची आज आपण जयंतीनिमित्त बॅनर एडिटिंग करणार आहोत तर भावनं बॅनर एडिटिंग एकदम सिंपल आणि प्रोफेशनल बॅनर एडिटिंग आहे तर ती एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने करणार भावनं त्या बॅनरमध्ये आपण जेवढं मटेरियल वापरले ते पूर्ण डिस्क्रिप्शनला लिंक टाकली आहे तिथून तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता तर त्या जी फाईलचा पासवर्ड आपण या व्हिडिओमध्ये टाकला आहे तर व्हिडिओ न स्किप करता बघा भावांना तुम्हाला पासवर्ड मिळून जाईल तर सर्वप्रथम आपण असा इथे स्पर्श आल्यानंतर सर्वप्रथम व्हाईट बॅकग्राऊंड घ्या व्हाईट बॅकग्राऊंड घेतल्यानंतर तुम्हाला इथं ॲड फोटो दिसतो ॲड फोटो क्लिक करा तर सर्वप्रथम आपण बॅकग्राऊंड घेऊया एक बघा अशा प्रकारे आपण बॅकग्राऊंड घेतलेला आता बॅकग्राऊंड घेतल्यानंतर त्याची फुल साईज करून टाका एवढी आणि नॉर्मली असं छोटं करा तर बॅकग्राऊंड एकदम स्मोक बॅकग्राऊंड केले भावनं एकदम प्रोफेशनल आहे तुम्हाला कुठं पण काम होईल तर त्याच्यामुळे हे बॅकग्राऊंड डिस्क्रिप्शन लिंक दिली तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता इथे घेतल्यानंतर आपण आता इमेज घेऊया मुंडे साहेबांचा तर तिथं आपण इमेज घेत आहे भावांनो तर भावनं तुम्ही आपल्या ट्यू चॅनल आता नवीन आला असेल तर आपल्या ट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला नक्की एक लाईक करा असं केलं नाही तर आपण इमेज घेऊया हा इमेज घातला इमेज घेतल्यानंतर कॉपीमध्ये जर सर्वप्रथम क्रॉप करा इमेज अशा प्रकारे बघा असं केल्यानंतर नंतर भाऊ इझिली तुम्हाला वर एरियाचं ऑप्शन दिसते इरियाचं क्लिक करा इरियाच्या ऑप्शनवर क्लिक करा तर मग सर्वप्रथम तुम्ही हाय इमेज जो आहे तो नॉर्मल असा सरळ करून करून घ्या अशा प्रकारे केल्यानंतर इरॅजमध्ये जा इरॅजवर क्लिक करा हार्ड डिस्क नॉर्मल कमी करा साईज पूर्ण वाढवा ओपेसिटी नॉर्मल कमी करा त्यानंतर अशा प्रकारे छोटं करा प्रकारे कर मारा नॉर्मल तुम्ही बॅग घ्या बॅग घेण्यासाठी भावनावर तुम्हाला अॅरो दिसते बघा ते, ते दोन ॲरो क्लिक करा मागे पुढे अशा प्रकारे त्याला ॲडजस्ट करा बघा अशा प्रकारे केल्यानंतर वाहन डबल ॲड फोटो क्लिक करा ॲड फोटो क्लिक केल्यानंतर डबल आपण इमेज घेऊया ऍड फोटो क्लिक केल्यानंतर वाहन आता आपण हा इमेज घेऊया बघा मध्ये जा सर्वप्रथम त्याला क्रॉप करायला अशा प्रकारे छोटा करा अशा प्रकारे इरेजमध्ये जा हार्डडिस्क साईज नॉर्मली वाढवा ऑपिसिटी कमी करा हार्ड डिस्क कमी करा आणि अशा प्रकारे नॉर्मली बघा अशा प्रकारे इरेज करा अशा प्रकारे रिरेज केल्यानंतर त्याची साईज जी आहे नॉर्मली वाढवा आणि तो फोटो आहे तो फोटो नॉर्मली वर करा अशा प्रकारे बघा आणि हा फोटो इथे ॲडजस्ट करा इथे केल्यानंतर भावना डबल इथं तुम्हाला दिसते डबल तुम्हाला इथे ॲड फोटो दिसते ॲड फोटो क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपण आता नेम पेंज केव्हा ना ती मी केली बरोबर आपण ही जे आहे भाऊने आपण पिक्सलला बॅपमध्ये केली आहे त्याचे व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनला लिंक लिंक देऊन टाकलो आणि ती व्हिडिओ केली आहे ती व्हिडिओ तुम्ही बघा तुम्हाला पण जमली टेक्स्ट करता याची नेम डिस्क्रिप्शनला आहे भावना तुम्ही व्हिडिओ बघा तुम्ही अशा प्रकारे केल्यानंतर अशा प्रकारे ॲडजस्ट करा बघा अनो हे बघा अशा प्रकारे नॉर्मल ॲडजस्टमेंट करा अशा प्रकारे ॲडजस्ट केलं ॲडजस्ट डबल ॲड फोटो क्लिक करा ॲड फोटो क्लिक केल्यानंतर आपण एक इमेज टाकूया अजून पाहुण ना तुम्ही अजून पण आपल्या युट्यू चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या टूब चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला साईडला बेल आयकॉन दिसतं ते बेल आयकोननं नक्की दाबा कारण की ते केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल भाऊ बघा अशा प्रकारे बॅनर झाल्यानंतर आपला तर हा बॅनर एकदम कम्प्लीट झाला आहे बघा भाऊन बॅकग्राऊंड एकदम इज डीम तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकले तर तुम्ही तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता इथं केल्यानंतर भाऊनी इझिली तुम्हाला दिसते वर तुम्हाला राईट क्लिक त्याच्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर आता आपला बॅनर हा सेव्ह होऊन जाईल बॅनर सेव्ह झाल्यानंतर भाऊन एच डी कसा सेव करायचं तर तुम्हाला खाली नॉर्मली इथं ड्रॉ ऑप्शन दिसतं ड्रॉ क्लिक करून डबल ड्रॉ क्लिक करा इथं क्लिक केल्यानंतर भाऊन तुम्हाला असं सर्पे येऊन जाईल इथं आल्यानंतर वर लियरवर क्लिक करा इथं आपल्या बॅनरवर करा आणि डबल इरियाजवर क्लिक करून अशा प्रकारे कुठेतरी असे जेशा मारा इथे केल्यानंतर तुम्हाला तीन डॉट दिसते त्याच्यावर क्लिक करा आणि सेव इमेज म्हणा तर आपल्या बॅनर एकदम एच डी सेव होऊन जाईल तर भावना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि भाऊनं ह्या व्हिडिओचा आ लाईक येऊन आपण शंभर लाईक ठेवलं नक्की शंभर लाईक कम्प्लीट करा तर जय जे जय महाराष्ट्र आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये